राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत इस्लामपूर येथे एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की शरद पवारांची राष्ट्रवादी किती जागांवर आगामी विधानसभा निवडणूक लढवणार याबाबत वक्तव्य केलंय. राष्ट्रवादी मोठ्या प्रमाणात विधानसभेच्या जागा लढवणार असं विधान जयंत पाटील यांनी केलंय. आताच आम्ही किती जागांवर विधानसभा लढवणार हे सांगितलं तर लगेच टीव्हीवर बातम्या सुरू होतील असं देखील जयंत पाटील यांनी यावेळी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलताना म्हणाले की आता 3.5 ते 4 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. आम्ही सर्वच उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहोत. आगामी विधानसभा निवडणुकीत मला आपल्या मतदारसंघात जास्त फिरता येईल असं वाटत नाही. त्यामुळे काय करायचं ते तुम्हीच करायचंय, कारण लोकसभेत मी 10 मतदारसंघ फिरलो. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की फार प्रचंड काम केल्याशिवाय गडी दुरुस्त होत नाही. मात्र जयंत पाटील यांनी विधानसभेच्या जागा बाबांचा आकडा सांगितला नाही. ते म्हणाले की आकडा घेतला तर टीव्हीवर बातम्या सुरू होतील. तेज वार्ता न्यूज नेटवर्क सांगली. विनंती आमचे चिमनबाबाने आम्ही सर्व सहकार्यांनी केली. कोणाने सांगितलं नाही, आम्ही पक्ष म्हणून पक्षाचंच काम करणार, त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. काही लोक दबावाले म्हणून घराच्या बाहेर पडले नाही, त्यांचेही आभार मानायला आपण हरकत नाही. काही दबावाले म्हणून बाहेर पडले आणि तिकडचं कार्य केलं, त्यांचेही आभार योग्य वेळी आपण मानूच. पण हे असे 3 कॅटेगरी लोक आमच्या वारणा काढल्यामुळे थोडस आमच्याकडून दुर्लक्ष झालं आणि त्यामुळं काही गाव अशी आहेत की प्रचंड पैशाचं वाटप आहे. इस्लामपूरला झालं, आष्ट्याला झालं, त्या बोरगावला झालं, पण मायनस नाही झालं का, गाव प्लसच आहे. त्यामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी अतिशय चांगलं काम केलं, त्यांचे आभार मनपूर्वक मानले पाहिजे. ठीक आहे, पराभव यश अपयश विसक्त यश किंवा अपयश याला शेवटी इलाज नाही. मुंबईत एक उमेदवार आपला शिवसेनेचा 48 मताने पराभूत झाला, त्याला किती वाईट वाटत. 48 मताने पराभव होत, त्यापेक्षा 13-13 हजार मताचा पराभव थोडं मोठं अंतर आहे. पण 48 मताने ज्यांचा पराभव झाला त्या कीर्तीकरांना काय वाटत असेल. त्यामुळे राजकारणात असं होत असतं. पण सत्यजित पाटील यांनी अतिशय चांगली लढत केली, उत्तम प्रतिमेचे उमेदवार होते आणि मला खात्री होती की ते चांगली सेवा या लोकसभा मतदारसंघाची करतील. शेवटी जनशक्तीचा विजय झाला म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण लोकांचं जनमत हे सत्यजित आबांच्या बरोबर होतं अशी आजही माझी ठामपणाने खात्री आहे. ठीक आहे, एकदा झाल्यानंतर रडायचं नसतं, झालंय ते समजून घ्यायचं असतं आणि पुढे दुरुस्त करायचं असतं. आता 3.5-4 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. मानसिंगराव नाईक, सुमनताई, आम्ही सगळेच उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहोत. आम्ही निवडणूक लढवत असताना मला आपल्या मतदारसंघात जास्त फिरता येईल असं मला वाटत नाही. त्यामुळं काय करायचं ते तुम्हीच करायचंय. मला काय फिरता येईल असं वाटत नाही, कारण मी 10 मतदारसंघ फिरलो त्यावेळी माझ्या लक्षात आलं की फार प्रचंड काम केल्याशिवाय गणित दुरुस्त होत नाही. आणि त्यामुळं जवळपास आता मी आकडा घेतला की टीव्हीवर सुरू होईल, राष्ट्रवादी एवढ्या जागा मागणार नाही म्हणून मी आकडा घेत नाही. पण मोठ्या प्रमाणात आपल्याला विधानसभेच्या वेगळ्या मतदारसंघात लढत असताना आपल्याला मलाही बाहेर वेळ देण्याची गरज आहे. आणि म्हणून मतदान झाल्यानंतर पाटील साहेब निवडणुकीच्या निकालाच्या आधी 2 तारखेपर्यंत ही सगळी गावं करून घेतलेली आहे, सगळ्यांचं दर्शन घेतलेलं आहे, सगळ्यांच्या पायापुढे झालेलं आहे आणि सगळ्यांना मी त्याचवेळी सगळ्यांची परवानगी घेतली आहे की आता जमलं वेळ मिळाल तर येईलच म्हणतं, पण कदाचित नाही आलं तर तुम्हीच सांभाळायचं. पण माझा आतापर्यंतचा अनुभव असा आहे की एकदा राजू शेट्टी पहिल्यांदा निवडून आले आणि त्यावेळी बरीच पडझड झाली, सगळ्यांचे मतदारसंघ मायनस होते. पवार साहेबांनी मला विचारलं, प्रत्येक मंत्र्यांना विचारत होते, तसं मला विचारलं की तुमचं काय म्हणतं, माझ्याकडे 23,000 मतं कमी पडली. मी ते म्हणजे मग आता सगळ्या मंत्र्यांनी साहेबांना सांगितलं मी निवडून येईन, मेते निवडून येतील,
मी एकमेव होतो, मी शाळांचे साहेब 23,000 मत मायनस म्हणतात, आता दांडी उडेल माझी, मला निवडून येणं जरा अवघड आहे म्हटलं. कसं काय म्हणता म्हणते तुम्ही, मिनिटाचा कधीच मायनस चालत गेलेला नाही मतदारसंघ, तो मायनस गेला म्हटल्यावर गडबड आहे असं दिसतंय. मी एक महिनावर जरा जाऊन येतो आणि मग सगळ्या मतदारसंघात विरोध झाल्यावर मला लक्षात आली परिस्थिती बदल दुरुस्त झालेली आहे. आणि त्यावेळी मला वाटतं 75,000 मताचं मताधिक्य या मतदारसंघाने मला कळलं. मागच्या वेळी देखील आम्ही राजू शेट्टींचा प्रचार केला, इथं 18,000 मताचं मताधिक्य मिळालं. त्यावेळी नंतर राजू शेट्टींचा असा गैरसमज झाला की आम्ही त्यांचं काम केलं. आता पण 18,000 मताधिक्य आहे, त्यामुळं 18,000 मताधिक्य राजू शेट्टींना वाटलं की यांनी काही काम केलं नाही असं खात्रीचे बोलायचे, जाहीरपणाने ते कधी बोलले नाही. त्यामुळं त्यावेळी देखील पुन्हा मी उभा राहिल्यावर वाढवून मत आली. त्यामुळं आपल्या या मतदारसंघाला या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही सगळ्यांनी जबाबदारीनं काम करणं आवश्यक आहे. मला आता इस्लामपूर आणि आष्टा एवढी दोन गावं राहिलेली आहेत, ती मध्ये करून घेणार आहे. आणि परत जमलंमध्ये एक वेळ मिळाला तर अजून एखादा राऊंड जमला तर करू, पण काही निवडणुकीच्या वेळी प्रचार करणं हे मला कदाचित एक दोन चार सभा इकडं तिकडे करू आष्टा इस्लामपूर, पण अदरवाईज आपल्याला सभा करणं मला शक्य होईल वेळेची अभावी असं वाटत नाही. आणि त्यामुळं आताच जे बूथ आहे जिथं आपण मायनस गेलो तिथं का मायनस गेलो याचा अभ्यास करून लिखित स्वरूपात तुम्ही जरा कारण मिमांसा द्या. आणि परत आपल्यावेळी काय परिस्थिती करायची आहे, त्याच्यासाठी काय प्रयत्न करणं गरजेचं आहे हे सगळ्या बूथच्या अध्यक्षांच्याकडून तालुका अध्यक्ष मागतील आणि त्या बूथच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी बसून विचार करावा की मतदान कसं झालं, काय झालं, दुरुस्त्या कशा करायच्या. हे काम विजय बापूंना माझी विनंती आहे, शांतपणे बसून या सगळ्यांनी आपल्याला बूथ वाईज बोलवून घ्यावं आणि चर्चा करावी. शेवटी आपल्या सगळ्यांनी 48 गावात देखील चांगलं काम केलं. मानसिंग भाऊंच्या मतदारसंघात 9,000 मताधिक्य आपल्याला मिळालं. मानसिंग भाऊंच्या साठी पुढच्या निवडणुकीत आपल्याला ताकद अधिक ताकदीनं लढलं पाहिजे, त्यासाठी देखील तुम्ही निश्चितपणानं काम कराल. तासगाव तोडखे मुंकाळा काही अडचण आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे या तीन जागा 100% राष्ट्रवादीची येतील. अजून एखाद दुसरी जागा आपल्याला मिळवायची आहे, त्यामुळं त्याच्यावर आता बोललं की काय लगेच सकाळपासून लिखाणच सुरू होतं. आता आपल्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे, थोडीशी काडी पडली इथून हे पडलं खाली त्याच्यावरही लिखाण होतं की जय पाटला तर चष्मा का पडला, खाली उचलून घेतला तर जयंत पाटलांनी खाली उचलून चष्मा का. आता 3-4 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. मानसिंगराव नाईक, सुमनताई, आम्ही सगळेच उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहोत. आम्ही निवडणूक लढवत असताना मला आपल्या मतदारसंघात जास्त फिरता येईल असं मला वाटत नाही, त्यामुळं काय करायचं ते तुम्हीच करायचंय. मला काय फिरता येईल असं वाटत नाही, कारण मी 10 मतदारसंघ फिरलो त्यावेळी माझ्या लक्षात आलं की फार प्रचंड काम केल्याशिवाय गणित दुरुस्त होत नाही. आणि त्यामुळं जवळपास आता मी आकडा घेतला की टीव्हीवर सुरू होईल राष्ट्रवादी एवढ्या जागा मागणार नाही म्हणून मी आकडा घेतला, पण मोठ्या प्रमाणात आपल्याला विधानसभेच्या वेगळ्या मतदारसंघात लढत असताना आपल्याला मलाही बाहेर वेळ देण्याची गरज आहे. आणि म्हणून मतदान झाल्यानंतर पाटील साहेब निवडणुकीच्या निकालाच्या आधी 2 तारखेपर्यंत ही सगळी गावं करून घेतलेली आहेत.